नमस्कार मी श्वेता आपलं महानगर मानिनीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण नवरात्रीच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांना भेटतो आणि अशीच एक कर्तृत्ववान महिला आज माझ्यासोबत आहे आपण सगळे यांना खूप चांगले ओळखता कारण पुण्यामध्ये रोजची संध्याकाळ गुड इवनिंग म्हणून फ्रेश करणारा हा आवाज आहे अर्थात नाईंटी फोर पॉईंट थ्रीची आर जे लडगी कमाल आर जे मिनल सध्या माझ्यासोबत आहे <laughs> सगळ्यात आधी आपण आजी मिनलचं स्वागत करूयात आपल्या चॅनलमध्ये आय नो तुम्हाला सुद्धा खूप सारे प्रश्न आहेत आणि मी खूप सारे प्रश्न विचारणार आहे मिनलला काय कुठची काय बॅकग्राऊंड आहे काय भरपूर भरपूर काय सो so, आपण थेट मला वाटतं गप्पांना सुरुवात करूयात सो so, बोल्ड अँड ब्युटिफुल अशी तुझी ओळख सगळीकडेच आहे आम्ही तुला सोशल मीडियावर सुद्धा पाहतोय <laughs> तर uh, मुळात जाणून हे घ्यायचे की तू आहेस कुठची काय तुझं बॅकग्राऊंड काय नेमकं का? uh, मला हे नेहमी विचारतात कारण माझं मराठी ऐकून लोकांना असं वाटतं की तू नक्की पुण्याची नाहीच आहेस <laughs> पण माझा जन्म दुबईला झाला आहे ओ oh. आणि uh, वीस वर्ष मी तिथे होती बॉर्न अँड ब्रॉटअप फुली इन द यू आणि स्कूलिंग पण तिथून झालंय बारावीपर्यंत मी दुबईला होती आणि ग्रॅज्युएशनसाठी मी पुण्यात आली ओके okay, सो so yes. तू दुबईकर आहेस आणि yes. आता पुणेकर झालेली आहेस oh. <laughs> <laughs> बरं मग रेडिओच्या क्षेत्रामध्ये आता ऑलमोस्ट वीस वर्ष झाली आम्ही तुला पुण्यामध्ये ऐकतोय वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून सो so, रेडिओच्या क्षेत्रामध्ये एंट्री कशी झाली um, मी आय थिंक दहावीत होती सोळा वर्षाची होती तेव्हा दुबईमध्येच uh, सर्वात पहिलं त्यांचं हिंदी hmm. रेडिओ hmm. स्टेशन असं सुरू झालं होतं त्याची ऑडिशन द्यायला मी ॲक्च्युली गेली होती पण सिलेक्टही झाली पण तिथे तेव्हा म्हणाले की आ, मी फार लहान आहे oh. आता स्टडीज तुझं कंप्लीट कर आणि मग परत ये पण ते रेडिओ स्टेशन जेव्हा लॉन्च झालं hmm. तेव्हापासून जे मी रेडिओ ऐकत होती आणि नेहमी माझ्या मनात असे प्रश्न असायचे की किती छान बोलतायत हे मी पण अशी बोलीन आणि oh. <laughs> मी आपल्याच रूममध्ये आरशे समोर अशी प्रॅक्टिस करायची तेव्हा ऑफकोर्स माझे सगळे क्लासमेट्स माधुरी दीक्षित आणि श्रीदेवीचे स्टेप्स प्रॅक्टिस करायचे मी रेडिओचे लिंक्स प्रॅक्टिस करायची ते आरजेस कसे बोलतात ते आणि भरपूर वेळा असं त्यांच्या कॉन्टेस्टमध्ये भाग घेणं आणि त्यांच्या आरजेस बरोबर बोलायचे असं खूप व्हायचं आणि जेव्हा मी मग ग्रॅज्युएशनसाठी पुण्यात आली तेव्हा टू थाउजंड वन तर असंच गेलं पण टू थाउजंड टू मध्ये एका रेडिओ स्टेशनची ऍड आली होती न्यूजपेपरमध्ये okay. ऑडिशनसाठी यंग लोकांना बोलवत होते mm -hmm. आणि माझ्या बाबांनी इन्फॅक्ट ती ऍड मला दाखवली आणि मग मी ऑडिशनसाठी गेली अँड द रेस्ट इज हिस्ट्री ओ हो आणि वीस वर्षापासून तुला पुण्यामध्ये वेगवेगळ्या रेडिओ स्टेशनवर तुझा आवाज ऐकतोय तुझा आवाज ऐकला की पुणेकरांचा मूड असं एकदम फ्रेश होऊन जातो हो आय होप बरं आता प्रश्न थोडासा एक वेगळा विचारायचा आहे मला की जसं एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये तू सुद्धा आहेस वीस वर्षापासून हे खूप जवळून पाहती आहेस मुलींच्या बाबतीत स्पेशली बोलायचं झालं ना तर कुठेतरी मुली या क्षेत्रामध्ये यायलाही एक जरा घाबरतात आणि त्यांचे सुद्धा बऱ्याचदा सहज असं अलाव करत नाहीत आज सुद्धा हो तर तुझ्या बाबतीत असं काही झालं नाही म्हणजे का आईवडिलांचा सपोर्ट पूर्ण होता आईवडिलांचा सपोर्ट नक्कीच होता मीडियामध्ये जरी असलं रेडिओ स्टेशनमध्ये एक जॉब तरीही ते आपल्या फिल्म्समध्ये किंवा टी व्ही सिरियल्समध्ये जे बिहाइंड द सीन्स होतं तसं तेवढ्या प्रमाणात रेडिओ स्टेशनवरती तरी काही होत नाही बरोबर पण तरी पण मला कळू शकतं की आई वडील काय एवढे घाबरतात कारण मीडिया इज मीडिया ॲट दी एंड ऑफ द डे आणि आपल्या ॲटलीस्ट मिडल क्लास महाराष्ट्रीयन फॅमिलीजमध्ये मीडिया इज बदनाम <laughs> तर uh, हो माझ्या आईला पण खूप टेन्शन असायचं जसं तुम्हाला माहिती आहे रेडिओनवरती मी आता सध्या संध्याकाळचा पाच ते नऊचा शो करते yes. uh, कधी कधी घरी पोचायला दहा साडे वाजतात मला uh, तेव्हाही जेव्हा मला रेडिओचा जॉब लागला होता तेव्हाही असेच काही टाईम्स होते आमचे की दहा वाजता रात्री अकरा वाजता रात्री घरी जायचं तेव्हा मग माझ्या आईने खूप त्रास नाही म्हणू शकत पण उशीर होत असेल तर मी पण येणार उशीर होत असेल तर मी आणि पप्पा मी गाडीत बसतो तू जा <laughs> असं भरपूर केलेलं आहे पण हां तिथे पण भरपूर वाद झालेत आपले पण आय कॅन अंडरस्टँड पण जे काही पेरेंट्स जर बघत असतील आणि hmm. त्यांचे मुलं जर रेडिओमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना थांबवू नका इट्स डेफिनेटली अ फार सेफर फील्ड देन इवन टी व्ही जर्नलिझम आय थिंक इज फार मोर डेंजरस देन रेडिओ रेडिओ इज फार मोर फ्रेंडली अगदी आपला जसा आय टीचा जॉब असतो hmm. ना तसा आहे हे आठ तास कामावरती जायचं मंडे टू फ्रायडे जायचं विकेंड्स ऑफ मिळतात फार असं इझी आहे लाईफ तसं जसं तू म्हणालेस की इझी लाईफ रेडिओमध्ये असतं पण शेवटी आलो मीडिया एंटरटेनमेंट बार। इंडस्ट्री आलं अशा वेळी ना स्पेशली मुली स्वतःला बऱ्याचदा जज करतात असं त्यांना वाटतं की इतर लोक त्यांना जज करतात की मी इथे परफेक्टच असली पाहिजे माझा आवाज माझं बोलणं चालणं हाईट पर्सनॅलिटी अशा सगळ्या गोष्टींवर मात करत तू कॉन्फिडेंटली सगळ्या समाजासमोर आज उभी आहेस तर काय अशा माइंडसेट जेव्हा जर आपला असेल तर काय कसं त्याला डील करायचं काय सांगशील तू कसं डील करतेस ऑनेस्टली um, भरपूर वेळा असं मला होतं की आणि हा प्रश्न मला भरपूर वेळा बऱ्याच भर, लोकांनी विचारला आहे की तू एवढी कॉन्फिडन्स कॉन्फिडेंट कशी असतेस पण ऑनेस्टली मी कधी ह्याच्याबद्दल विचारच केला नाही आहे आप लहानपणीपासूनच माझ्या आईने नेहमी मला सांगितलं होतं की आपलं काम करून घ्यायचं आहे ना काम करून घ्यायचं आहे तर आपल्याला पुढे व्हावंच लागेल यू कॅनॉट फील शाय अबाउट एनीथिंग सो बऱ्याच वेळा आम्ही फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये वगैरे जायचो जर माझी आई म्हणायची जा तुला बर्गर खायचं आहे ना खा स्वतः जाऊन ऑर्डर प्लेस कर मी काय येणार नाही आहे सो दॅट वॉज द बिगिनिंग ऑफ माय ओपनिंग अप टू पीपल्स स्पीकिंग टू स्ट्रेंजर्स तर तशी माझी सुरुवात झाली पण ऑनेस्टली ऑफकोर्स टीनेज वयाच्या असतात त्या मुली त्यांना आपलं वेटबद्दल हाईटबद्दल भरपूर कॉम्प्लेक्स असतात आणि मलाही होतं आय वॉज ऑलवेज अ फॅट किड तर माझ्यासाठी रेडिओ तेव्हा Uh, वीस वर्षापूर्वी ना uh, एक ते आरजेजला रहस्य ठेवू ठेवूया त्यांचं चेहरा नको दाखवायला दॅट वॉज व्हेरी एक्साइटिंग फॉर मी कारण नोबडी विल जज मी ऑन माय अपियरन्स सो फॉर मी दॅट वॉज वन ऑफ द थिंग्स ॲट आय लव्हड अबाउट रेडिओ तर uh, म्हणून मी ॲक्च्युली रेडिओमध्ये आली कारण चेहरा नाही दाखवायचा आपल्याला कोणी आपल्याला uh, आपल्या पर्सनॅलिटीवरती जज करणार नाही आहे mm -hmm, फक्त mm -hmm, आवाजावरती mm -hmm. जज करणार आहे आणि म्हणून आय uh, थॉट रेडिओ वॉज द बेस्ट फील फॉर मी आज ऑफकोर्स uh, ते वेगळं झालेलं आहे आज सगळं सोशल मीडिया झालेलं आहे डिजिटलवरती जितके mm -hmm. तुम्ही uh, जितक्या प्रमाणामध्ये तुम्ही जास्त आहात तेवढ्या प्रमाणात तुमची पॉप्युलॅरिटी जज केली जाते पण आय थिंक आपल्याला कळायला हवं की आपलं कॉन्फिडन्स कुठून येतंय नक्की आपलं काम काय आहे नक्की हा इफ युअर अ फॅशन इन्फ्लू टून्स इफ युअर अ ब्युटी ब्लॉगर मे बी तिथे तुम्हाला uh, तुमच्या uh, हाईट वेटबद्दल विचार करावा लागेल पण इफ uh, नॉट देन uh, तुम्ही का येत आहे ऑडियन्स समोर तुमच्यात uh, काय आहे जे तुम्ही दाखवत आहे इज इट अबाउट युअर हाईट इज इट अबाउट योर वेट इज इट अबाउट युअर अपियरन्स इफ इट्स नॉट देन इट डजंट मॅटर राईट right. तुला आम्ही इतकं तुझा एक्साइटमेंट वाला आवाज रोज आम्ही ऐकत असतो सोशल मीडियावर तुझी इतके सारे पोस्ट आम्ही पाहत असतो तू तू इतकी कायम <laughs> एनर्जीमध्ये कशी काय राहू शकते क्या आहे तुम्हारी एनर्जी क्या मला डॉक्टरांनी ना एक गोळी दिलेली आहे ती मी सकाळी रोज घेते आणि नो आयम जस्ट जोकिंग असं नाही आहे की नेहमी मी एक्सायटेड uh, असते uh, भरपूर वेळा uh, भरपूर काय काय होतं इनफॅक्ट आय हॅव डन माय शोज इन टाइम्स वेन आय हॅड ब्रेकअप्स Uh, माझ्या बॉयफ्रेंडनी मला सांगितलं आहे तू जा इथून मला तू नको आहेस आणि त्या दिवशी मी येऊन संध्याकाळचा शो केलेला आहे पण यू नो ओव्हर द इयर्स ऑडियन्सेस हॅव चेंज्ड आणि आज मी म्हणाले ना रेडिओवरती की मला आज फार कंटाळा आला आहे आणि uh, मला बोलावंसंच नाही वाटत आहे तर चार मेसेज येतातच की oh. नको बोलूस जास्त म्युझिक वाजव नो प्रॉब्लेम किंवा आज मी म्हणाली की यू you नो know, uh, मी एका uh, सेलरची बायको आहे आणि आज तो गेला आणि आता सहा महिन्यानंतर आम्हाला आम्ही भेटणार आहोत तर मला खूप वाईट वाटतंय आय मज इट लिटल सॅड टुडे तर नक्कीच मेसेजेस येतात की यु नो वी फील यू वी अंडरस्टँड यू यू नो वी आर विथ यू सो लाईक दॅट पण Uh, हे एवढं रिॲलिटी uh, दाखवायचं किंवा ऐकवायचं लोकांना हे पूर्वी नसायचं दॅट टाइम यू ऑलवेज हॅट टू बी हॅपी यू कान टॉक अबाउट सॅड न्यूज ऑन द रेडिओ तर तेव्हा खूप डेफिनेटली डिफिकल्ट होतो पण आता आय थिंक मी जशी आहे मी तशीच आहे आय मीन तुला माहिती आहे आणि जसं आता एवढ्या वेळापासून तू सांगतेस की रेडिओ तेव्हाचा आणि आताचा खूप बदलत चाललेला आहे म्हणजे या वीस वर्षामध्ये तू जर एक छोटासा रिकॅप घ्यायचा झाला तर कसं सांगशील ऑनेस्टली um, रेडिओ uh, बदललाही आहे आणि बदलला पण नाही आहे असं झालेलं आहे ते hmm. uh, uh, एक जे रेडिओचं अनप्रिडिक्टेबिलिटी ऑफ म्युझिक किंवा एका रेडिओ जॉ एक रेडिओ जॉकी कसा दिसतो हे जे मिस्ट्री असतं ते सगळं अजूनही आहे uh, hmm. आणि hmm. लोक ती मिस्ट्री सॉल्व्ह करायला ऑफकोर्स इंस्टाग्रामवरती किंवा फेसबुकवरती जातात पण बदलण्याचं हे काय माहिती आहे का ऑडियन्स जसं मी म्हटलं बदललेलं आहे दे अंडरस्टँड यू ॲज अ रेडिओ जॉकी डिजिटल मीडियाचा जितका इन्फ्लुएन्स आणि uh, प्रभाव पडलेला आहे रेडिओवरती इट्स क्रेझी म्हणजे आय हॅव बीन ऑन अ रेडिओ स्टेशन वेन दे वॉज नो सोशल मीडिया आणि नाव दॅट देर इज सोशल मीडिया आय नो की किती इम्पॉर्टंट आहे की डिजिटली पण तुम्ही एक छान कॉन्टेंट क्रिएटर असायला पाहिजे टू बी अ रेडिओ जॉकी दॅट इज द बिगेस्ट चेंज राईट नाव इट्स <laughs> so, डिफिकल्ट सो आता तू फक्त एक रेडिओ न आता एक इन्फ्लुएन्सर सुद्धा बनलेली आहेस लोक तुझ्याकडे कामी येस येस ऑफकोर्स तुझ्याकडे लोक काय म्हणतात एक रोल मॉडेल म्हणून पाहतात की आपल्याला हिच्यासारखं ग्रो व्हायचंय सो काय तू टिप्स देशील ऑनेस्टली ना वेन जर्नल्स लाईक यू कम टू मी ओनली अँड टेल मी दीज थिंग्स ना मला असं वाटतं की अच्छा आहे का असं रोल मॉडेल आहे का पण ऑनेस्टली जितकं तुम्ही स्वतसाठी ऑनेस्ट असाल यू हॅव टू बी ट्रू टू युअर सेल्फ जग गेलं डॅथ तुम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवा आणि स्वत मात्र स्वत स्वतला काय म्हणतात त्याला खरं सांगा स्वतःला की मी अशीच आहे किंवा हॅव अ रियालिटी चेक ऑफ युअर सेल्फ म्हणजे असं भरपूर जणं मी बघितलेली आहेत सोशल मीडियावरती खूप काय काय प्रेझेंट करतात पण ते त्यांच्या रिअल आयुष्यात असं नाही आहे बट जस्ट बी ट्रू टू युअर सेल्फ कारण तुम्ही ना फेक पर्सनॅलिटी किती दिवस टिकवाल यू कॅन यू कॅन लिव्ह लाईक दॅट फॉर एव्हर बरोबर आणि रेडिओनी मला ते शिकवलंय की जितकं तुम्ही नॅचरल आहात ना तेवढंच नॅचरल राहा म्हणजे तुम्हाला यू लिव्ह अ लॉगर लाईफ शेल्फ लाईफ ग्रेट ग्रेट थॉट आणि आर जे मिनल लडकी कमाल का आहे हे खरं आपल्याला कळत थँक्यू थँक्यू सो मच पण थँक्यू सो मच जाताना तरी थोडासा मला आर जे मिनलला जसं मी रेडिओवर ऐकतो त्या स्टाईलमध्ये काहीतरी थोडंसं आम्हाला हवंच ऐकायचंच आहे तुझ्याकडं ओके okay. हे uh, चॅनलचं युट्यूब uh, चॅनल काय आहे uh, आपलं महानगर मानिनी आपलं महानगर मानिनी आणि तुला काय म्हणतात श्वेताच म्हणतात श्वता काही नाही कमाल वगैरे नाही काही नाही ओके तुम्ही आहात महानगर माननीच्या युट्यूब चॅनल वरती माझ्यासोबत आहे श्वेता आणि कर्तृत्व काय कर्तृत्व कर्तृत्ववान महिलांचेही इंटरव्ह्यूज घेत आहे नवरात्रीच्या तर तुम्हाला भरपूर शुभेच्छा आणि नाईंटी फोर पॉईंट थ्री रेडिओ वन नक्कीच ऐका पाच ते नऊ रोज संध्याकाळी तुमची ही लडकी कमाल आर जे मिनल येते तुमच्याशी भरपूर गप्पा मारते पण हा महानगर मानिनी ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि श्वेताला नक्कीच इंस्टाग्रामवरती फॉलो करा अमेझिंग श्वेता तिचं नाव आहे अँड शी इज अमेझिंग ऐकत राहा थँक्यू थँक्यू सो मच खूप मजा आली so, सो आपण आजच्या या शो मध्ये इथेच थांबणार आहोत सो पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन कर्तृत्ववान महिलेसोबत गप्पा मारण्यासाठी